एक अपडेट हाती येते। शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविकांत तुपकर यांच्यासोबत उद्धव ठाकरेंनी चर्चा केल्याचं समजतंय। अपडेट जाणून घ्यात, वेदांत नेम आपल्या सोबत आहे। वेदांत, काय नेमकं कारण आहे तुपकर आणि उद्धव ठाकरेंच्या या भेटीचं? दीपक, ज्या प्रकारे सूत्रांनी माहिती दिली आहे त्यामध्ये रविकांत तुपकर आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काल भेट झाली। आपल्याला माहिती आहे की रविकांत तुपकर यांनी लोकसभा निवडणूक बुलढाणा मतदारसंघातून लढवली होती आणि अपक्ष म्हणून ही निवडणूक लढत असताना त्यांचा पराभव जरी झाला असला तरी 2.5 लाख मतं त्यांनी घेतली होती आणि त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीत कुठल्याही प्रकारचं डॅमेज किंवा नुकसान महाविकास आघाडीला होऊ नये त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी रविकांत तुपकर यांना बोलवलं होतं, त्यांची भेट घेतली आणि रविकांत तुपकर हे बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवून शक्यता सुद्धा वर्तुळी जात आहे। त्याशिवाय ते महाराष्ट्र दौरा करत आहेत ज्यामध्ये 25 जागा लढण्याची तयारी सुद्धा रविकांत तुपकर यांनी दर्शवली आहे आणि या सगळ्या संदर्भातच उद्धव ठाकरेंसोबत त्यांची चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे। वेदांत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।